ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यात लवकरच महाभारत होणार अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळजवळ एक महिना पूर्ण होत आला तरी अजून मंत्रिमंडळाची स्थापना होत नाही, त्यामुळे नक्की पाणी कुठे मुरतंय हे जनतेला कळेनासं झालं आहे. त्यात आता विरोधक प्रचंड आक्रमक झालेले दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी वेळोवेळी आपली प्रतिक्रियाही व्यक्त करत असतात. ते म्हणतात, शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. असेच साधारण सर्व घडामोडीवरून चित्र निर्माण झाले आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा अचानक रद्द होणे आणि शिंदे साहेब एकटेच दिल्लीला जाणे, महाराष्ट्रात लवकरच महाभारत, अजून मंत्रिमंडळ जाहीर न झाल्याने शिंदे गटातील अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता जाणकार दर्शवत आहेत. आता मंत्रिमंडळ नक्की कधी स्थापित होणार, कोणाकोणाला मंत्रीपदे मिळणार आणि त्यामुळे कोण नाराज होणार आणि खरंच शिंदे गट भाजपमध्ये विलीन झालं तर जे कोणत्या राज्यात घडत नसेल तसं राजकारण महाराष्ट्रात नक्कीच घडत आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे मिटकरींचं महाराष्ट्रात महाभारत हे विधान खरंही होऊ शकतं. जिल्ह्याला सध्या पालकमंत्री नाहीत, महाराष्ट्राला कृषी मंत्री नाहीत आणि जेव्हापासून शिंदे सरकार सत्तेवर आलंय तेव्हा इतक्या दिवसात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्या आमच्या काळात होणार नाही असं पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस बोलले होते. मात्र गुवाहाटीला जायला, सुरतला जायला, दिल्लीला जायला तुमच्याकडे पैसे आहेत, जेवणावळ्या झोळायला त्या ठिकाणी पैसे आहेत, पण इथे शेतकरी जे आत्महत्या झाल्यात किंवा आता शेतकरी जो हवालदिल झालाय याकडे तुम्हाला ढुंकूनही पाहायला वेळ नाही. अजून कृषी मंत्री या राज्याला नाही, कुठला पालकमंत्री जिल्ह्याला नाही. थोडी जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना भरीव मदत जाहीर करावी. अन्यथा या हिंदीत एक म्हण आहे, हे होत नसेल तर चुल्लूभर पाण्यात उडी मारून स्वतःचा जीव उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकावा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.